डू यू रिमेंबर रेस्टोरेंट डिस्कस डिस्कस म्हणजे काय चर्चा करणे सुरू झालं डिस्कस म्हणजे काय होते चर्चा करणे कॅन्सर रिझन कॅन्सर झालता ना रे आपण त्याच्या खालचा पार्ट डिस्कस डिस्कस द कंट्रोल हे झालं कॅन यू रिकॉल डायबिटीज द हार्मोन इन्सुलिन कोणता हार्मोन हार्मोन म्हणजे काय संप्रेरके संप्रेरके तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गोड खाताना जास्त त्रास होत नाही पण आम्ही गोड खाल्लं तर जास्त त्रास होते कारण काय की ते गोड खाल्ल्यानंतर ते बसून घेण्याची शरीरामध्ये हार्मोन असते ज्याचं नाव काय आहे इन्सुलिन कोणता हार्मोन आहे इन्सुलिन अंडरलाईन करा त्याला द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅन्ट्रियाज पॅन्ट्रिया मध्ये तयार झालेलं असते इन्सुलिन कंट्रोल्स द लेवल ऑफ द शुगर ग्लुकोज इन द ब्लड काय करते ते शुगर लेवलला कंट्रोल करते साखरेच्या प्रमाणाला कंट्रोल करते इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन द लो क्वांटिटी लो म्हणजे कमी क्वांटिटी म्हणजे प्रमाण जर इन्सुलिन कमी प्रमाणात जर निघालं इन्सुलिन जर कमी प्रमाणात जर निघालं ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल तर शरीरामध्ये गोड याचं प्रमाण नियंत्रित केल्या जात नाही ग्लुकोज नियंत्रित केला नाही ग्लुकोज कसं असते गोड असते डिसऑर्डर इज कॉल्ड एज ए डायबिटीज आणि अशा प्रकारची जे डिसऑर्डर मिळते त्याला काय म्हणायचं डायबिटीज म्हणजे शरीरामध्ये जर गोड पदार्थ खाल्ले शरीरामध्ये जर गोड पदार्थ खाल्ले तर त्याचं नियंत्रण करता आलं पाहिजे त्याचं नियंत्रण कोणता हार्मोन करते मग इन्सुलिन नावाचा हार्मोन्स करते परंतु हे हार्मोन्स जर प्रमाणाच्या बाहेर जर तयार झालं विशिष्ट प्रमाणात जर तयार झालं तर शरीरामध्ये ग्लुकोज जसंच्या तसंच राहते आणि त्याच्यामुळे जो रोग तयार होते त्याचं नाव आहे ग्लुकोज सॉरी काय डायबिटीज मग डायबिटीज म्हणजे काय शरीरामध्ये गोड पदार्थाचं प्रमाण वाढणे सिमटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड लक्षणं जे दुर्लक्ष करून येता येत नाही फ्रिक्वेंट युरिनेशन ऑफ ऍट नाईट रात्रीला नेहमी नेहमी लघवीला जाणे रात्रीला नेहमी नेहमी लघवीला जाणे हे डायबिटीजचे महत्वाचं लक्षण आहे इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस एकदम लठ्ठपणा येते नाही तर एकदम बारकेपणा येते खूप वजन वाढते नाही खूप वजन कमी होते रिझन्स फॉर डायबिटीज याच्या मागचे कारण सिमटम्स कोणते कोणते आहेत मग नेहमी नेहमी रात्रीला लघवीला जाणे नेहमी नेहमी रात्रीला डायबिटीज एक मुख्य लक्षण आहे रात्री लघवीला नेहमी नेहमी येते फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट इन्क्रीज ओबेसिटी लठ्ठपणा वाढते किंवा वेट लॉस किंवा वजन कमी होते रिझन्स फॉर डायबिटीज डायबिटीजचे कारण कोणते आहेत हेरिडिटी कोणती डिटी हेरिडिटी हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक लक्षणं अनुवंशिकता ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे काय लठ्ठपणा ओबेसिटी म्हणजे काय लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज शारीरिक श्रमाचा अभाव डायबिटीजचं हे महत्वाचं कारण आहे शारीरिक श्रमाचा अभाव लोक काय करतात खाताना मऊन खात बसतात काम काहीच करत नाही आळशी असतात काही लोक पोरही सारखे त्यालाही डायबिटीज होऊ शकते मेंटल स्ट्रेस आणि मानसिक ताण मानसिक तणावामुळे सुद्धा डायबिटीज होऊ शकते मानसिक तणावामुळे सुद्धा डायबिटीज होऊ शकते सांगा बरं व्हॉट आर द रिझन्स ऑफ द डायबिटीज व्हॉट आर द रिझन्स ऑफ द डायबिटीज कोणते कोणते रिझन आहेत हेरिडिटी अजून अजून कोणते आहेत मेजर ओबेसिटी लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज आणि चौथा मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक तणाव मानसिक ताण हे सुद्धा याच कारण आहे पहा आता डू यू नो तुम्हाला माहित आहे का इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ द डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड जगात सर्वात जास्त डायबिटीज पेशंट कोणाचे आहेत कोणाचे आहेत एक मिनिट
আপনার কাছে গ্লুকোজ কতদিন টিকে থাকতো? व्हिडिओ सर्वजण पाहायचा, व्हिडिओ पाहत नाही तुम्ही, आता 29 व्ह्यू 20 व्ह्यू हे काय व्ह्यूज आहेत काय? व्हिडिओ पाहायला पाहिजे तो, नाही तर आपल्याला आता एक महिना टाइम आहे, एक महिना बंद करून ठेवू, बंद करून ठेवू काय? तुम्ही जर व्हिडिओ कमी पाहिले तर मग एक महिना आता 31 ऑगस्ट तारीख आलेली आहे सध्या, तेही सरकारच्या नियमानुसार एक महिना बंद आहे, तर हे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे तुम्ही, नाही तर मग एवढा सिलेबस म्हणून तर तुमच्या लक्षात काय राहील? पहा मॉडर्न डायग्नोस्टिक हे झालं, डू यू नो तुम्हाला माहित आहे काय? इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ द डायबिटीज पेशंट, डायबिटीज पेशंट भारतामध्ये डायबिटीजचे रुग्ण सर्वात जास्त आहेत पेशंट इन द वर्ल्ड ऍट प्रेझेंट. Approximately 7 crore diabetes patients are present in the country. सध्या स्थितीमध्ये साधारणपणे 7 कोटी लोक डायबिटीस पेशंट आहेत आपल्या देशात, 7 कोटी 7 करोड पीपल एवढ्या लोक देशाची तुम्हाला लोकसंख्या नाही आहे, कितीतरी देशात ती 7 करोड पेक्षा लहान आहे, तर तेवढे लोक आपल्या इथं फक्त डायबिटीस झाले, डायबिटीसचे पेशंट पाहता. हार्ट डिसीज म्हणजे काय? हृदयाचे रोग, हृदयाचे रोग हार्ट म्हणजे हृदय, दिल, दिल के बीमार. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. काय होते पहा, हार्ट डिसीज काय होते? इफिशियन्सी ऑफ द हार्ट हृदयाचं काम करायची शक्ती घटते ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय, रक्त पुरवठा कमी झाल्याने, रक्त पुरवठा कमी झाल्याने हृदयाचं काम करण्याची स्थिती मंदावते, देअर बाय ऑक्सिजन आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण मंदावते अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स आणि शरीराला पुरवठा होणाऱ्या न्यूट्रिएंटची सुद्धा कमतरता निर्माण होते. ड्यू टू दिस हार्ट हॅज परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू द स्ट्रेस ऑन इट. यामुळे हृदयाला मग जास्त काम करावं लागते आणि त्यामुळे हृदयावर ताण पडतो. दिस मे कॉज हार्ट अटॅक आणि यानं काय होऊ शकते? हार्ट अटॅक होऊ शकते. इफ समवन हॅज हार्ट अटॅक इमिजिएट कॉन्सुलेशन ऑफ द डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. डॉक्टरांशी लवकर ताबडतोब सल्ला मसलत केला गेला पाहिजे, सल्ला विमर्श लवकर केला गेला पाहिजे. सांगा माणसाला हार्ट अटॅक काय होते? हृदयात रक्ताचा पुरवठा कमी होते, त्यामुळे त्यावरून ऑक्सिजनचा पण पुरवठा होते आणि म्हणून हृदयाला ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी जास्त काम करावं लागते आणि हे जास्त काम केल्यामुळे हृदयावर ताण पडते आणि या ताणाचं रूपांतर तानाजी म्हणजे अटॅक मध्ये होते. ताणाचं रूपांतर कसे होते? तानाजी अटॅक आणि मग इथे हार्ट. त्याच्यासाठी आपण शांत त्यांनी काम करायचं, अनुलोम विलोम मस्त्या करायचं. हार्ट अटॅक करण्यासाठी अनुलोम विलोम मस्तिका कोरोनावर सगळ्यात चांगला इलाज, अनुलोम विलोम मस्तिका घरी करत राहायचं, हृदयाला भरपूर रक्त पुरवठा झाला पाहिजे. असं प्रश्न आहे, हृदयाला सगळं रक्त पुरवठा चांगला झाला पाहिजे. समजून घ्या. हां हॅलो, ठीक आहे. मग लाईन गेली का? पहा आता पुढे हार्ट डिसीज झाले असते, वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. सिव्हर चेस्ट पेन,
pains in the shoulder, neck and arms, cramp in the hands, uneasiness, tremors. पा कुठे कुठे नाही घेतलं पाहिजे ते ना ट्रिमर्स सिवर चेस्ट छातीमध्ये खूप दुखत असेल तर छातीमध्ये खूप दुखत असेल तर कोणास तिच्याकडे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे आपल्या छातीमध्ये दुखत असेल तर हार्ट अटॅकचं ते एक लक्षण आहे आपल्या छातीमध्ये दुखणं म्हणजे कशाचं लक्षण आहे मग सांगा हार्ट अटॅकचं ते लक्षण असू शकते म्हणून छातीकडच्या दुखण्याकडे कोण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे पेन इन द शोल्डर कोणाकोणाच्या खांद्यामध्ये दुखते कशा दुखतात खांदे दुखत राहतात कोणाकोणाचे पेन इन द शोल्डर मान दुखत राहते काय दुखते मान मानेमध्ये सुद्धा दुखणं होते त्याच्यातही अटॅक असू शकते मानेमध्ये काय होते अटॅक असू शकते मान जर दुखत असेल तर अटॅक होते येण्याची भीती असू शकते ट्रिमर्स नेक अँड आर्म्स हातापायांमध्ये दुखणं हात पाय म्हणजे दुखणं नंतर क्रॅम्प्स इन द हँड हातामध्ये मुंग्या येणं बेडके येणं याच्यासारखं आणि अनइझीनेस अस्वस्थता वाटणे बेचेन वाटणे आणि ट्रिमर्स ट्रिमर्स म्हणजे काय होते कंपन येतात काय होते कंपन येतात हलकं हलकं असं शरीरामध्ये हालचाल होत राहते या सगळ्या गोष्टीकडे माणसानं दुर्लक्ष केलं नाही पाहिजे पुन्हा एकदा पहा सिवर चेस्ट पेन खूप छातीमध्ये दुखत असेल तर दुर्लक्ष करू नये पेन्स इन द शोल्डर खांद्यामध्ये दुखणं नेक मान दुखत राहते अँड आर्म्स आणि हात दुखत राहतात क्रॅम्प्स इन द हँड हातामध्ये बेंडके आल्यासारखं वाटते अनइझीनेस अस्वस्थता वाटते बेचैनी वाटते आणि ट्रेमर्स वाटते रिझन्स फॉर द हार्ट अटॅक हार्ट अटॅकचे कारण कोणत्यात आपल्याला अटॅक येत असेल त्याचे कारण कोणत्यात सगळ्यात पहिलं कारण आहे स्मोकिंग स्मोकिंग म्हणजे काय बिडी पिणे सिगरेट पिणे त्याला स्मोकिंग म्हणतात अल्कोहोलिझम दारू पिणे अटॅकचं कारण दुसरं कोणतं आहे दारू पिण्याचं डायबिटीज मधुमेह हा रोग असणे हायपर टेन्शन बीपी वाढलेली असणे जास्तीचं टेन्शन ओबिसिटी लठ्ठपणा लॅक ऑफ द फिजिकल एक्सरसाइज शारीरिक श्रम कमी करणे सगळ्या बिमाऱ्या ह्या शारीरिक श्रमातून तयार होतात जे लोक शरीराने खूप मेहनत घेतात ते बिमाऱ्याच नाही हे लक्षात ठेवत म्हणून लहानपणी तुम्ही खूप खेळता तुम्हाला बिमाऱ्या असतात काय म्हणून कामं करा अर्ध्या बिमाऱ्या कामानच दूर होतात हेरिडिटी अनुवंशिकता हे सुद्धा हार्ट अटॅकचे कारण आहे मेंटल स्ट्रेस मानसिक ताण नंतर अँगर रागावणे ब्रह्म रागात राहणे एनेक्सिटी उत्साहीपणा वगैरे वगैरे असे येतात हार्ट डिसीज आता याच्यावर रोग कोणते कोणते होतात पहा याचे दुरुस्त कसे कसे होतात हार्ट डिसीज कोणत्या कोणत्या प्रकारे एंजिओप्लास्टी हृदयामध्ये फेलसिद्ध नड्या सोडतात एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी जिथून रक्त पुरवठा नसेल होत ते नळीच कापतात दुसरी नळी लावतात समजा माझ्या हृदयाजवळ इथं अशी इथून इथपर्यंत अशी दुसरे बायपास लावतात नळीला नळी जोडून देणे मोठे कठीण काम आहे ते ओपन हार्ट सर्जरी हृदय उघडून करायचं छातीजवळ कापायचं हृदय उघडायचं त्याची सर्जरी करायची ओपन हार्ट सर्जरी हार्ट ट्रान्सप्लांट हृदयच बदलून टाकतात इन्स्टॉलेशन ऑफ द स्टेंट्स बसवतात त्याच्यामध्ये स्टेंट नावाचं उपकरण ते हृदयात बसवतात इन्स्टॉलेशन ऑफ द पेसमेकर हे उपकरण आहे डायरेक्ट हृदयामध्ये बसवता येतात असा आहे एवढा भयानक रोग आहे हा डायबिटीज फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज प्रथमोपचार हृदयरोगासाठी प्रथमोपचार कोणता फर्स्ट कॉल 108 फॉर अँब्युलन्स 108 पाचव्या वर्गात झालेला तुमचं 108 काय आहे अँब्युलन्स आहे हे अँब्युलन्स तुम्ही बोलावा चेक द कॉन्शियसनेस ऑफ द पेशंट बाय शेकिंग द शोल्डर खांद्याची हालचाल करून त्याला शुद्धीवर आहे की नाही ते पाहताना कीप द पेशंट लेईंग ऑन द बॅक इन द हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन द
hard surface and perform compression only life support COLC. Mansale vyakti la sapalak jagar sapantala press karatra hard shuttle. In this press the center of the thorax of an leap at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. 100 ते 120 वेळा एका मिनिटात दाबले गेले पाहिजे सर. असं असं 100 ते 120 पर्यंत असं दाबत राहा हृदय. हे आहे त्याचे रोग. समजलं. आता इंटरनेट माय फ्रेंड हे जाऊ द्या. मिस यूज ऑफ द मेडिसिन. औषधीचा दुरुपयोग. औषधीचा दुरुपयोग आपण उद्या पाहू. उद्या हे संपून जाते लेसन. घरी चांगलं वाचन करायचं फक्त हे जो वाचन करेल त्याचंच काम होईल. काढा आता मॅथ्स काढा. नेहमी 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 वाचन पाहिजे. ते आपण पॅरलल लाईन बद्दल शिकलो होतो. पॅरलल लाईन बद्दल झालेलं होतं. पॅरलल लाईनच्या टेस्टही झाल्या होत्या. कोणतं गणित झालं आपलं? चौथं सुरू आहे नाही. चौथं आणि पाचवं दोन गणित बाकी आहेत नाही. बर, आज दोन्ही गणित घेऊन टाकू. चौथा प्रॉब्लेम पहा. मग चौथ्या प्रॉब्लेम ही जी अशी आहे ती फिगर ए बी एम ए बी एल एकशे पाच आहे. एक्स आहे, वाय आहे आणि झेड आहे. इन द एडजॉइनिंग फिगर बाजूच्या फिगर मध्ये. इन द एडजॉइनिंग फिगर म्हणजे बाजूच्या आकृतीमध्ये लाईन ए पॅरलल लाईन बी. ए आणि बी कशा आहेत? ह्या पॅरलल आहेत. लाईन एल इज ए ट्रान्सवर्सल. लाईन एल कशी आहे? ट्रान्सवर्सल. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स वाय झेड युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. या दिलेल्या माहितीवरून एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या. पुन्हा एकदा कोणत्या दोन लाईन आहेत त्या? अगडी कोणत्या दोन लाईन आहेत त्या? ए आणि बी. ह्या दोन लाईन कशा आहेत? पॅरलल आहेत. दोन लाईन कशा आहेत? त्या पॅरलल आहेत. दोन लाईन आहेत त्या पॅरलल आणि एल आहे त्यांची ट्रान्सवर्सल. अँसर लाईन ए पॅरलल लाईन बी. लाईन ए पॅरलल लाईन बी. आता पॅरलल लाईन मुळे तीन प्रकारचे अँगल तयार होतात. करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणून आपण त्याला नाव देऊ अल्टरनेट. काय नाव तयार झालं? सिया. करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल आणि अल्टरनेट अँगल. सिया रियासारखी सिया नवीन नाव घेतलं म्हणून सिया. करस्पॉन्डिंग अँगल इंटेरियर अँगल आणि अल्टरनेट अँगल. करस्पॉन्डिंग अँगल कोणाला म्हणतात? किसको बोलते करस्पॉन्डिंग अँगल? लक्ष असलं पाहिजे सगळं. वरच्या वरचे अँगल किंवा खालचे खालचे अँगल. इंटेरियर म्हणजे अंदर अंदरचे अँगल आणि अल्टरनेट म्हणजे अंदरचे परंतु विरुद्ध साहित्य. आता एकशे पाच वरचा आहे की खालचा आहे? वरचा. वरचा हा एकशे वरचा आहे खालचा आहे? वरचा. म्हणून एकशे पाच आणि एक्स कशात? मग 105 डिग्री अँड एक्स डिग्री आर कोणत्या आहे? करस्पॉन्डिंग अँगल. कोणत्या अँगल आहे ते? करस्पॉन्डिंग. देअर फोर एक्स इक्वल्स टू एकशे पाच डिग्री. एक्स इक्वल्स टू किती झाले? एक्स इज इक्वल टू किती झाले? एकशे पाच डिग्री. आता एक्स आणि वाय सांगा बरं कशा आहेत? एक्स इक्वल टू दोन रेषा छेदल्या वरचा खालचा याला म्हटल्या जाते व्हर्टिकली अपोजिट अँगल. क्या बोलते उसको? क्यों बोलते उसको?
वर्टिकली अपोजिट मग एक्स आणि वाय काय वाटतं तुम्हाला वर्टिकली अपोजिट नंबर 1 अँगल एक्स अँड अँगल वाय आर वर्टिकली अपोजिट अँगल वर्टिकल कोणते अँगल आहे अपोजिट अँगल मग काय म्हणते therefore angle y बरोबर x बरोबर किती डिग्री रे x से 5 डिग्री y बरोबर किती झाली x से 5 y ची किंमत किती झाली x से 5 x मध्ये झाला y मध्ये झाला आता काय राहिला z राहिला x से 5 आणि z कोणते आहेत पहा एक उभी रेषा आहे आडवी रेषा दोन लाइन्स जर एकमेकींच्या जवळ आल्या दोन लाइन्स जर एकमेकींच्या जवळ आल्या तर जॅंगर तयार होतात त्याला म्हणतात लिनियर लाइन होतात की नाही लाइन आहे की नाही ही एक लाइन आहे ही दुसरी लाइन आहे लाइन जवळ आल्यानंतर काय होते लिनियर लिनियर उच्चार चांगला नाही म्हणून मग लिनियर लिनियर कसे तयार होतात ना अँगल एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा ती दाखवतात की एक उभी रेषा एक आडवी रेषा एक बी बी कोण मापो बी च्या सहाय्याने आपण काढू पहा एक रेषा झाली दुसरी रेषा झाली हे झाले आता लिनियर पेअर अँगल हा ए आणि हा बी हे झाला लिनियर अँगल या दोघांची बेरीज केली तर किती होते मोजा बरं ए आणि बी ची किंमत किती होती 180 डिग्री ए आणि बी ची किंमत किती होती 180 डिग्री म्हणून मग लिनियर अँगलचं मेजर किती असते 180 डिग्री मग काय दिसेल तुम्ही दुसरं एकशे पाच डिग्री अँड झेड डिग्री आर एकशे पाच डिग्री आणि झेड आर बोला लिनियर अँगल कोणते अँगल लिनियर अँगल देअरफोर झेड प्लस एकशे पाच इज इक्वल टू 180 डिग्री झेड प्लस एकशे पाच बरोबर किती एकशे पाच दुसऱ्या साईडला गेलं तर काय होत तुमचे एकशे ऐंशी दोन शंभर गेले ऐंशी राहिले ऐंशी दोन पाच गेले पंच्याहत्तर डिग्री राहिले किती राहिले आता मी शांततेने डबल एकदा सांगतो तुम्ही शांततेने ऐकून घ्या आपल्याला ए आणि बी ह्या दोन लाईन्स पॅरलल दिलेल्या आहेत वी हॅव गिव्हन दॅट लाईन ए पॅरलल लाईन बी आणि एल आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल हा एकशे पाच दिलेला आहे एक्स वाय झेडच्या किमती विचारल्या कोणाकोणाने किमती विचारल्या आता एकशे पाच वरचा आहे एक्सही वरचा आहे म्हणून एक्स आणि एकशे पाच हे झाले करस्पॉन्डिंग लिहिलं मी 105 अँड एक्स डिग्री आर करस्पॉन्डिंग अँगल कोणत्या अँगल आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल म्हणून मग एक्स बरोबर झाले एकशे पाच डिग्री एक्स बरोबर झाले अँगल एक्स आणि अँगल वाय कोणते अँगल आहेत पाच बरोबर व्हर्टिकली अपोजिट आहे कोणत्या अँगल आहे मग एक्स आणि वाय ची किंमत किती होते एकशे पाच डिग्री वाय ची किंमत किती झाली मग एकशे पाच डिग्री आता एकशे पाच आणि झेड कोणते झाले लिनियर पेअर एकशे पाच आणि झेड कोणते झाले म्हणून मग झेड प्लस एकशे पाच बरोबर झाले एकशे ऐंशी डिग्री प्लस एकशे पाच दुसऱ्या साईडला गेले मायनस एकशे पाच म्हणून त्याचा आन्सर येते 75 डिग्री समजलं एक उभी रेषा एक आडवी रेषा तयार झाली तर त्याला काय म्हणतात लिनियर अँगल लिनियर अँगल ची बेरीज किती असते एकशे ऐंशी डिग्री करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात कॉंग्रुएंट असतात करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात इंटेरियर अँगल ची बेरीज एकशे ऐंशी डिग्री असते इंटेरियर अँगल ची बेरीज किती असते आता पहा पाचवा प्रॉब्लेम एकदम चांगलं गणित आहे शेवटचं गणित या प्रकरणात दुसरे प्रकरण आठवलं त्यात
पहा पाचवं प्रॉब्लेम आहे. पाचव्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हणणार आहे पहा. इन द ऍडजॉइनिंग फिगर, ऍडजॉइनिंग म्हणजे बाजूच्या, फिगर म्हणजे आकृतीमध्ये. इन द ऍडजॉइनिंग फिगर म्हणजे काय झालं रे, बाजूच्या आकृतीमध्ये. इन द ऍडजॉइनिंग फिगर म्हणजे लाईन पी पॅरेलल लाईन एल, लाईन पी पॅरेलल लाईन एल, लाईन पॅरेलल लाईन क्यू. हे नाव आहे तिथे, हे आहे पी क्यू आणि एल. पी क्यू एल कोणती चालते लाईन पी पॅरेलल लाईन एल पॅरेलल लाईन क्यू, या तीन दिलेल्या आहेत. फाइंड अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ द मेजरमेंट गिवन इन द फिगर. या फिगरच्या सहाय्याने पूर्ण अँगल एक्स मेजर आपल्याला काढायचा आहे. पूर्ण अँगल एक्स मेजर आपल्याला काढायचं आहे. प्रश्न समजला, किती मेजर काढायचा आपल्याला? पूर्ण एक्स मेजर काढायचं आहे. तर आता मी काय करतो, या लहान अँगलला नाव देतो ए, याला काय नाव दिलं, लहान लहान्याला नाव दिलं, याला नाव दिलं बी. लक्षात घ्यायचं दिसत नाही, म्हणून याला लहान्याला नाव देतो ए, इकडच्या लहान्याला नाव देतो बी. इथपर्यंत समजलं की नाही? आता काय सांगतो मी, लाईन पी पॅरेलल लाईन क्यू, सॉरी एल. पहा लाईन पी पॅरेलल लाईन एल. आता पॅरेलल लाईन मुळे आणि हे काय तरी ट्रान्सवर्सल आहे, हा अँगल इकडचा आहे अंदर जाय की बाहेरचा, अंदरचा. हा अँगल अंदर जाय की बाहेरचा, अंदरचा. परंतु एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला, म्हणून मग मी काय लिहितो सांगा, तर लाईन पी पॅरेलल लाईन एल. लाईन पी आणि लाईन एल कशा आहेत, पॅरल लाईन, म्हणून 40 आणि एल कसे झाले, देअरफोर 40 डिग्री अँड 8 डिग्री आर. पहा लक्षात ठेवा, हा असा झाला, असा झाला, असा झाला, ज्याला कोणते अँगल म्हणतात, अल्टरनेट. झेड आणि एल मुळे तयार होणाऱ्या अँगलला म्हणतात अल्टरनेट अँगल. कोणते अँगल म्हणतात, अल्टरनेट अँगल. कोणते अँगल म्हणतात, 40 आणि ए ला कोणते अँगल म्हणायचे, अल्टरनेट अँगल. असे अंदर अंदरच्या अँगलला काय म्हणतात ते, अल्टरनेट अँगल. मी काय लिहितो इथं आर अल्टरनेट अँगल. कोणते अँगल आहे ते, 40 डिग्री अँड 8 डिग्री आर अल्टरनेट अँगल. कोणते डिग्री अँगल आहे, अल्टरनेट अँगल. म्हणून मग ए बरोबर किती, 40 डिग्री. ए बरोबर किती झाले रे, 40 डिग्री. आता तसंच पहा, हे पहा असं पुन्हा बी आणि 30 कसे दिसतात, अल्टरनेट अँगल. ऑल्सो बी अँड 30 डिग्री आर, बी अँड 30 डिग्री आर कोणते अँगल आहे, अल्टरनेट अँगल. हे सुद्धा कसे येतात, अल्टरनेट अँगल. म्हणून मग बी बरोबर किती, 30 डिग्री. बी ची किंमत किती झाली, 30 डिग्री. ए हा आहे, बी हा आहे, दोघे म्हणून कोण बनला, एक्स बनला. मग काय म्हणू सांगतो मी, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे 40 प्लस 30. म्हणून एक्स बरोबर किती झाले, आपल्याला एक्सेस किंमत काय झाली, एक्स ची किंमत किती झाली मग, 70 डिग्री. एक्स ची किंमत किती झाली, 70 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू झाली 70 डिग्री. पहा कसं कसं केलं आपण, पहिले हे दोन अँगल घेतले, हे आहे अल्टरनेट अँगल. कोणते आहेत ते, अल्टरनेट अँगल. दोन अँगल कोणते आहेत, अल्टरनेट अँगल. म्हणून हे दोघांची मेजर सारखे, हे दोन अँगल कोणते आहेत, अल्टरनेट अँगल. म्हणून हे दोघांची सारखे, आणि दोघांची केली की लाईन पी पॅरेलल लाईन एल 40 डिग्री, ए डिग्री आर अल्टरनेट अँगल. ए बरोबर किती, 40 डिग्री. बी अँड 30 आर अल्टरनेट अँगल. बी बरोबर किती, 30 डिग्री. एक्स बरोबर ए प्लस बी बरोबर 40 आणि 30, 70 डिग्री.
बेरीज दोघांची काय केली बेरीज केली काही अडचण आहे कोणाला शांत त्याने पहिले व्हिडिओ ऐकायचा एक गणित ऐकायचं लिहून घ्यायचं दुसरं गणित ऐकायचं डबल लिहून घ्यायचं ठीक आहे